पुरंदर तालुक्यातील सासोडी येथील नगरपालिकेसमोर पुरंदर तालुका समता परिषदेच्या वतीने ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी व ओबीसींची जनगणना झाली पाहिजे या मागणीसाठी पुणे पंढरपूर मार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार सूर्यकांत पठाडे यांना निवेदन देण्यात आले. संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी, पुणे जिल्हा अध्यक्ष अनिल लडकत, जिल्हा महिला अध्यक्षा ज्योती झुरंगे, जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, जिल्हा उपाध्यक्ष स्वाती गिरमे, पुरंदर तालुका अध्यक्ष नीलम होले, तालुका अध्यक्ष चंद्रकांत गिरमे, जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, जिल्हा उपाध्यक्ष स्वाती गिरमे, पुरंदर तालुका अध्यक्ष नीलम होले, तालुका अध्यक्ष चंद्रकांत गिरमे, उपाध्यक्ष किसन वाघोले, शीतल बनकर, प्रिया बनकर, विजय वडनेस, संतोष गिरमे, अश्विनी हिवरकर, उज्ज्वला म्हेत्रे, गंगाराम जाधव, अमृत भांडवलकर, सचिन होले, मनोज म्हेत्रे, किशोर वचकल, चंद्रकांत हिवरकर, संदीप राऊत, संतोष यादव, दत्ता राऊत, दत्ता भोंगळे, सागर जगताप, सचिन नवले, महेश राऊत, उमेश वाघुले, सासवड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया दुरंदे, गोपनीय विभागाचे लियाकत अली मुजावर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल लडकत काय म्हणाले ते पाहूयात. ही भूमिका संपूर्ण या बहुजन समाजाला घातक ठरणारी भूमिका ही सरकारने घेतली आहे आणि त्याच्या निषेधार्थ सर्व राज्यातील ओबीसी बांधव त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलेत. त्यानिमित्त आम्ही सर्वजण या ठिकाणी या आरक्षणाच्या विरोधात त्या ठिकाणी या पुरंदर तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि भविष्य काळामध्ये सर्व एक ओबीसींनी एक छताखाली एक वज्रमूठ करून या लढ्याला त्या ठिकाणी सामोरं जाण्याची वेळ आलेली आहे. भविष्य काळामध्ये ज्या पद्धतीने सरांनी सांगितलं की कशा पद्धतीने शैक्षणिक आरक्षण असेल, राजकीय आरक्षण असेल, विविध क्षेत्रामधलं आरक्षण जर कमी झालं तर या येणारी पुढची पिढी यामध्ये जर ओबीसींना जो सन्मान आहे तो सन्मान असेल, जो मान असेल तो मिळणार नाही. जेणेकरून शैक्षणिक सवलतीमध्ये जे विद्यार्थी आपले चांगल्या पद्धतीने शैक्षणिक काम करतात त्यांना सुद्धा त्या ठिकाणी त्याचा लाभ होणार नाही. आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामधील सर्व ओबीसींनी एकजूट होऊन या संघर्षामध्ये उतरण्याची वेळ आलेली. आज सासवड शहर असेल, तालुक्यातील संपूर्ण प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी दर पावसात देखील या आंदोलनासाठी उपस्थित राहिले आणि या ओबीसींच्या हक्कासाठी लढण्यासाठी ही आज संघर्षाची मशाल सर्व संत सैनिक त्या ठिकाणी घेऊन पुढे जात असताना मी या राजकीय ओबीसींच्या आरक्षणाच्या विरोधासंदर्भात या सरकारचा जाहीर निषेध करतो. जनहित न्यूज साठी गणेश उदमले, पुरंदर, सासवड.